नीलम तिवारी, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। वैसे तो भिवंडी लोकसभा में 5 बजे तक 48.89% मतदान हुआ, लेकिन हम जब जिला परिषद प्राथमिक स्कूल वारसिंद में वोटिंग के दौरान तकरीबन 4 बजे गए, तभी भाजपा व्यापारी आघाड़ी ठाणी जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंतराव सोरे से हमने जानकारी ली कि वारसिंद पोलिंग बूथ में किस तरह कितने प्रतिशत मतदान हुआ, तो इन्होंने जानकारी देते हुए कहा कि मला वाटतं 3:40 झालेली आहे। यावेळेस वालचिंग पोलिंग बूथमध्ये 558 वोटिंग झालेली आहे, म्हणजे कमीत कमी 88% वोटिंग झालेली आहे। खरोखरच जर आज संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आमच्या वालचिंगमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे वोटिंग पर्सेंटेज आहे। म्हणजे मी एवढंच म्हणेन की वालचिंगचे मतदार हे जागरूक आहेत, कारण मतदान हा आपला हक्क आहे आणि तो प्रत्येकाने एक आपलं कर्तव्य म्हणून पार पाडलं पाहिजे। तसंच जर भिवंडी ग्रामीणचा विचार केला तर संपूर्ण ग्रामीणमध्ये मी दिवसभर फिरत आहे, मतदारांचा उत्साह तर चांगलाच आहे, परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना अतिशय मोठ्या प्रमाणात लोक मानत आहेत। म्हणजे धर्माचा विचार केला किंवा आपल्या देशाचा विचार केला तर आपल्या देशाला प्रगतीपथावर नेणारं एकमेव पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदीजी। आजपर्यंत अनेक पंतप्रधान झाले, मी कुणाची कुणाशी तुलना करू इच्छित नाही, परंतु खरोखरच ज्यांनी चांगलं काम केलं त्यांना चांगलं बोललंच पाहिजे। अशा प्रकारच्या कामाच्या जोरावर आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे आपल्या भारतातच नाही तर संपूर्ण विश्वात एक ब्रँड म्हणून बनलेले आहेत, आणि असा पंतप्रधान आपल्याला लाभणं हे आपल्यासाठी भाग्य आहे। त्यामुळे लोक अधिकाधिक उत्साहाने मतदान करत आहेत, आणि मला तर वाटतं भिवंडी लोकसभेमध्ये आदरणीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब हे तिसऱ्यांदा खासदार होतील यात माझ्या मनात तरी तिळमात्र शंका नाही। कारण मी आत्ता तुम्हाला सांगू इच्छितो की आता 4 वाजलेत, आत्तापर्यंतचा जर मतदारांचा कौल बघितला तर कपिल पाटील साहेब हे ह्या दोन्ही दोन्ही उमेदवारांना जेवढी मतं पडणार नाहीत तेवढी मतं कपिल पाटलांना पडतील, अशी मी आपल्याला खात्रीपूर्वक माहिती देतो। इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।